आपल्या सोबत रामटेक विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल आहेत. आशिषजी, तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे, मात्र महाविकास आघाडीचा काहीच ठरत नाही अजून. महाविकास आघाडीने सुद्धा उमेदवारी जाहीर केली आहे आणि महाविकास आघाडीतून थोडंसं संभ्रम होतं, परंतु शेवटी आपण कोणी तर लढणारच आहे. कोणी निवडणुकीमध्ये समोर लढायला आलं तरी आपण पिळपट होतो. पण ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते अजूनही प्रयत्न करत आहे, महाविकास आघाडीमधली जी एकवाक्यता आहे ती रामटेकमध्येच कुठंतरी तुटून पडलेली दिसते आणि सांगली पॅटर्नची पण गोष्ट तिथे व्हायला लागलेली आहे. कसं आहे, मी आवर्जून एका गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे की माननीय उद्धव ठाकरे यांना त्यांनी 32 मधून एक जागा दिली आणि त्या एक जागेमध्ये त्यांचीच नजर आहे. म्हणजे त्यांना काय एकही जागा नाही द्यायची आहे का, दुसरा विषय. मी तर मागे म्हटलं होतं की काँग्रेसनी उद्धवजीचा फायदा घेत आहे, पण उद्धवजीला आता काँग्रेसचे कार्यकर्ते उद्धवजीच्या उमेदवारासाठी किती प्रमाणात काम करतात याच्याकडे देखील माझं लक्ष राहणार आहे. म्हणजे एका बाजूने महाविकास आघाडी सांगायची आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीची कुरघोडी करायची. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी निर्माण केलं जात आहे, मला तसं वाटते की उद्धवजी ठाकरे यांचं पूर्णपणे त्यांना हैराण आणि परेशान करण्यासाठी अशा पद्धतीचा डाव काँग्रेसने रचला असावा. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना ज्या ज्या जागा दिलेल्या त्या एक एक जागेसाठी ते त्यांना रडवत आहे. एक काळ होता की 4 विधानसभेच्या जागेसाठी जेव्हा शिवसेना 171 आणि भारतीय जनता पार्टी 124 सीट लढत होती, तर 2014 फक्त 4 जागेसाठी युती तुटली आणि आज 85 जागेमध्ये माननीय उद्धवजी यांचा पक्ष या ठिकाणी लढत आहे. आणि त्या जागेदेखील एक एक जागेसाठी ज्या पद्धतीने त्यांना रडवलं जात आहे, तर त्यांना तर आता असे म्हणण्याचे दिवस आले असेल की याच्यापेक्षा तर पहिलेची महायुतीच वेगळी चांगली होती. कदाचित असं बोलण्याची परिस्थिती, म्हणजे पूर्वी महायुतीमध्ये मला जास्त जागा मिळत होती, आता यांच्याशी सत्ता केल्यामुळे सत्तेमध्ये 3 पार्टला शेअर द्यावा लागला जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती, आणि आता महाराष्ट्रात उमेदवारीमध्ये मग ती युती तोडून काय साध्य केलं आपण, हा खरा अर्थाने चित्र आहे. आणि त्या सर्व त्यांनाही लक्षात येत असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही लक्षात येतं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आशिष जयस्वाल जो मुद्दा करून उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले होते की काँग्रेस जी आहे ते वापर करत आहे शिवसेनेचा, आज रामटेकमध्ये तेच दिसून येत आहे. मी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असतानाही टीका केली होती आणि टीका कशी आहे, काँग्रेसला उद्धवजींनी सत्तेमध्ये घेऊन जिवंत केलं हे मी पहिलेही बोललो होतो. आणि त्या उद्धवजीच्या उमेदवाराच्या सोबत काँग्रेसचे लोक किती प्रमाणात राहतात हे आता पुऱ्या महाराष्ट्रात लोकांना दिसणार आहे. आणि या सर्व प्रक्रियेमुळे उद्धवजींना डोक्यावर हात मारण्याची परिस्थिती निर्माण आली असेल की हे मी काय केलेलं आहे. मी जरी आज एकनाथजी सोबत असो, परंतु माननीय उद्धवजीबद्दल माझ्या मनात पहिले आदर होता, आजही आदर आहे. फक्त वैचारिक मतभेद काँग्रेसची सत्ता स्थापन केल्यामुळे झाले होते, तर त्यामुळे आम्ही सर्व वेगळे झालो. आणि तरीही जे आज काँग्रेस त्यांचे हाल करत आहे ते पाहून मला प्रचंड दुःख होत आहे. तर अत्यंत बोलकी आणि सूचक प्रतिक्रिया आशिष जयस्वाल देत आहे. त्यांच्या रामटेक मतदारसंघामध्ये जे काही घडत आहे त्यावरून उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस काय हाल करत आहे हे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया ते देत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.